जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळीत वाढ होताना दिसत होता आहे याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची पाहणी केली कोयना धरणात सद्यस्थितीला ब्याण्णव पूर्णांक सतरा टीएमसी पाणी साठा आहे धरणातून छप्पन्न हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे आतापर्यंत महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे पाच हजार सहाशे व सहा हजार दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जयंत पाटील यावेळी म्हणाले की मागील वर्षी आज मितीस या भागात सात हजार तीनशे व आठ हजार तीनशे मिलीमीटर इतका पाऊस झाला होता सध्याच्या नदीपत्रात सोडलेले पाणी हे म्हैसाळ व टेंभू योजनेतून दुष्काळी भागात दिले जात आहे नुकसान टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे आवश्यक आहे अचानक पाऊस वाढला तर पाणी साठवणे अशक्य होईल संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सत्यजित पाटणकर मुख्य अभियंता हनुमंत गुणाले कार्यकारी अभियंता कुमार पाटील कार्यकारी अभियंता राजन रेडियार आदी उपस्थित होते